हा गणपती ह्याचं नाव आहे, हा वाईचा प्रसिद्ध सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध महागणपती आहे. ह्याचं नाव आहे ढोल्या गणपती. ह्याला ढोल्या गणपती पण म्हणतात. आणि दुसरं नाव आहे श्री महागणपती. दुसरी गोष्ट म्हणजे एवढा मोठा गणपती हा काम असतात कुठेच नाही आहे. फक्त वाई सातारा जिल्ह्यात आहे आणि सातारा जिल्ह्यात आराधैवत आहे. आणि हा आणि ही मूर्ती एका दगडामध्ये कोरलेली आहे. संपूर्ण एका दगडात कोरलेली आहे. आणि मागची मेहरब आहे ती पण एका दगडात कोरलेली आहे. सगळ्यात म्हणजे दगडादगडामध्ये त्यांनी बांधकाम केलेलं आहे सगळं. आणि दुसरी गोष्ट, ही मूर्ती नवसाला पावते. हां. आणि दुसरी गोष्ट, हां, ही मूर्ती म्हणजे युद्धाला निघालेली मूर्ती आहे. अशी तिची व्यवस्था केलेली, अशी मूर्ती ती बनवली आहे. आणि हे एका दगडात बनवलेली आहे. हे श्री महागणपतीचे मंदिर हे पेशवेकालीन असून 1762 साली पेशव्यांचे मामा कृष्णाजी भिकाजी रास्ते यांनी या गणपतीची स्थापना केलेली आहे. हे मंदिर एका दगडात कोरलेले असून त्याच्यासमोर भव्य असे सभागृह आहे, ते देखील दगडाचे. आणि या शेजारी या गणपतीचे शेजारी आणखी एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे श्री काशी विश्वेश्वर. तिथे शंकर आणि पार्वतीची मूर्तींची स्थापनासुद्धा त्याच काळी झालेली आहे. हा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे. इथे सर्व भक्तगण महाचतुर्थीच्या दिवशी असंख्य संख्येने इथे उपस्थित असतात. आणि लोकल लोक याला ढोल्या गणपती म्हणूनसुद्धा हा प्रसिद्ध आहे. हा गणपती 1762 साली गणपतराव भिकाजी रास्ते यांनी यांच्या मुलाच्या स्मरणार्थ मंदिर बांधून स्थापना केलेली. ह्या गणपतीचा वाढदिवस वैशाख शुद्ध त्रयोदशीला केला जातो. त्या दिवशी पूर्णपणे गणपतीला अलंकारकृत सर्व दागिने घालून सकाळी ब्रह्मवृद्धांकडनं पठण, संध्याकाळी कथाकीर्तन हे केलं जातं. ह्या गणपती हा नवसाला पावणारा गणपती जरी असला तरी ह्या गणपतीचं तुम्ही वैशिष्ट्य जर बघाल तर हा आशीर्वाद देणारा कुठं गणपती नाही आहे. हा गणपती पूर्णपणे उंदरावर बसलेला आहे. आणि हा गणपती हा लढाईला चाललेला आहे. ह्याच्या हातातली जर तुम्ही आयुध जर बघाल तुम्ही तर दात दगड म्हणजे एक विटेचा तुकड्यासारखं हे असं सर्व त्याच्या हातामध्ये आयुध आहेत लढाईला जाण्यासाठी निघालेला आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की ह्या गणपतीचं जे मंदिर आहे हे पूर्णपणे नदी पात्रामध्ये पूर्वी बांधलं गेलेलं आहे. आणि फार मोठा पूर यायचा. गणपती जे आज पोहतरच्या पुरामध्ये कधीही डोळ्यापोहतर पाणी जाऊन डोळे मिटले कधी गेलेले नाही आहेत, एवढे मोठे जरी पूर आले तरी. आणि जो पुराचा दणका मंदिराला बसून मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणूनसाठी त्यावेळेच्या स्थापत्यशास्त्राप्रमाणे ह्या मंदिराला मागं असा एक कोपरा निर्माण केलेला आहे. आलेलं पाणी जे आहे पुराचं ते त्याच्यावरती थडकून पाणी डिवाईड होऊन जावं अशा पद्धतीचं हे सर्व केलेलं आहे. आणि गेल्या 2 वर्षापाठीमागं मी आमचे दुसरे विश्वस्त माझा पुतण्या शैलेंद्र गोखले आणि तिसरे विश्वस्त आमचे उल्हास पेठे मुंबईला असतात ते आम्ही तिघांनी 2 वर्षापाठीमागं पूर्णपणे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. संपूर्ण शिखराचं काम केलेले आहे. ज्या शिखरावरती झाडं उगवलेली होती ती झाडं काढून नवीन संपूर्ण प्लॅस्टर आणि रंगरंगोटी केली आहे. आत्ताच गेल्या वर्षी आम्ही ह्या मंदिराचं संपूर्ण आतनं बाहेरून स्टोन वॉशिंग करून घेतलेलं आहे. आणि या मंदिराच्या सगळ्या ज्या दर्जा आहेत ह्या दर्जा आत्ता आम्ही भरून घेतल्या आहेत. आणि काही ना काहीतरी दरवर्षी आम्ही मंदिराची सुधारणा करत चाललेलो आहोत. आम्ही माझं नाव विश्वास शरद गोखले. तसंच हा गणपती जो आहे हा एका पाषाणामध्ये निर्माण केलेला आहे. एक मोठ्या एका दगडामध्ये हा गणपती निर्माण केलेला आहे. ह्याची मेहरबी सकट हा एकाच दगडामध्ये आहे. आणि पहिल्यांदा गणपती चौथरा केला त्याचा आणि मग त्याच्यावरती ही मूर्ती घडवली गेलेली आहे.